नमस्कार, महावाईज न्यूज मध्ये मी वैष्णवी आपल्या सर्वांचं स्वागत. काल संपूर्ण राज्यात आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अनेक भाविक भक्तांनी आषाढी एकादशी निमित्त विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित केले होते. तर या दिवशी एक अनोखा कार्यक्रम बिलोली येथे आयोजित करण्यात आला होता. बिलोली येथील देशमुख पेट्रोल पंपाच्या वतीने काल 17 जुलै रोजी दरवर्षी 500 वृक्ष लागवड व त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प केल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते तथा पंपाचे मालक नितीन देशमुख यांनी दिली आहे. यावेळी पेट्रोल पंप, स्मशानभूमी, सार्वजनिक ठिकाणी झाडे लावण्यात येणार आहेत. तर याच अनुषंगाने पेट्रोल लगत असलेल्या मोकळ्या जागेत पेट्रोल पंपाचे मालक नितीन देशमुख, भ्रष्टाचार समितीचे जिल्हाध्यक्ष शंकर मावलगे, पत्रकार लक्ष्मण शेट्टीवार, सामाजिक कार्यकर्ते मुकिंद्र कुडके यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते. अनोखी ओळख निर्माण केलेली आहे. आज दरवर्षीप्रमाणे त्यांनी दरवर्षी 500 झाडाचा संकल्प बिलोली तालुक्यात कोणत्या ना कोणत्या मंदिर असेल, उपस्थित झाला स्मशानभूमी असतील अशा अनेक ठिकाणी त्यांनी लावायचा संकल्प केलेला आहे. त्यामुळं देशमुख पंपाच्या वतीने व माझ्या वतीने सर्वांना धन्यवाद देतो.